हे साचलेले बसावे तो वर आपलेच घर भरताना, असे कसे गोत कोणते हे नाते लोहाराचे भाते फुगलेले। वाऱ्या वादळात पाण्या पावसात कोणी येत जातं कसे नाही, भोगणारा दुःख भोगतो आपले सावली ही केली उन्हा संगे, घोडा न्याहाळून बसते गोमाशी। सगळ्या जगण्याशी संबंधित आहे। घोडा न्याहाळून बसते गोमाशी, नसता उपाशी मरणार, हितापूर्तीचं जगाची करणी म्हणून धोरणी जंगळीत। ही आहे कविता आप्त भवतानी बाई पमू शिंदे। दुसरी कविता आहे पोपट, कवी मंगेश पाडगावकर। प्रवासात आगगाडीतून येताना, कवितेचं नाव आहे पोपट। प्रवासात आगगाडीतून येताना शेताच्या लाल लाल बांधांवर दिसला एक हिरवा हिरवागार पोपट। मग पोपट हिरवेगार उडाला, पोपट माझ्या मनात शिरला, पोपट माझ्या मनात फिरला। मन हिरवेगार करीत, विचार हिरवेगार करीत, स्वप्ने हिरवेगार करीत, पोपट बसला खांद्यावर आणि क्षणभर मी झालो एक हिरवेगार झाड। मी म्हटले मिस्टर पोपट कसे काय, तो म्हणाला मिस्टर कवी कसे काय। भलताच मिश्किल होता पोपट, हिरवा हिरवागार पोपट। प्रवासभर पोपट बोलत होता खूप, प्रवासभर मीही बोलत होतो खूप। पोपट म्हणाला मिस्टर कवी करता काय, मी म्हटलं नोकरी करतो। पोपट म्हणाला नोकरीमध्ये करता काय, मी म्हणालो नोकरीमध्ये खोटं हसतो, खोटे बोलतो, बंद गळ्याच्या मठ्ठ्यांना शहाणे म्हणतो, लाचारांना शूर म्हणतो, हलकटांना सज्जन म्हणतो, समर्थांच्या श्वासांना मी सलाम करतो, झकास करतो मूल्यांची पोपटपंची। पहिलीला पगार घेतो, म्हणजे पहिल्या तारखेला पगार घेतो, पहिलीला पगार घेतो, राहणीची मान जरा उंच करतो। पोपटाने माझ्या डोळ्यात पाहिले, मला भलतीच भीती वाटली, वाटले हा भूल घालून नेईल मला हिरव्या हिरव्या पंखांवरून लाल लाल बांधांवर, माझे एक प्रमोशन डिओ होते। पोपटाची मला खूप भीती वाटली।